मित्रांनो तुमच्यासाठी आज एक नवीन भरती घेऊन आलेला आहोत जिचं नाव आहे ईस्टर्न रेल्वे भरती याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बाबाजीचा घंटा आहे तो सुद्धा दाबून द्या सो दॅट तुम्हाला भरतीबद्दल लेटेस्ट अपडेट दररोज मिळत जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला कुठली समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मित्रांनो आजच्या या भरतीला सुरुवात करूया तर बघा आज आपण काय काय बघणार आहे कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे बघणार आहे सर्वात पहिले बघणार आहे एकूण जागा किती असतील थी शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा किती लागेल नोकरीचं ठिकाण कोणते असेल फी किती असेल थील। अटी व शर्ती व अर्ज तुम्हाला कुठे करावा लागेल कागदपत्रे कोणकोणती लागतील अर्जाचा नमुना कुठला असेल तर हे सर्व मुद्दे आपण एक एक करून पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला पूर्ण डिटेलमध्ये एक एक मुद्दा बघूया तर बघा सर्वात पहिले एकूण जागा बघूया बघा टोटल एकूण पन्नास जागा आहे तर ह्या पन्नास जागा कोणकोणत्या पदांसाठी आहेत ते बघूया बघा टोटल दोन पदांसाठी आहे एकूण पन्नास जागा आहे सर्वात पहिली पोस्ट आहे याच्यामधली सी एम बी एकूण दहा जागा आहेत त्याला क्वालिफिकेशन लागेल एम बी बी एस किंवा एम डी विथ वॅलिड एम सी आय रजिस्ट्रेशन म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला द्यावा लागेल एज लिमिट त्रेपन्न किंवा पासष्ट वर्षे जे रिटायर्ड झालेले आहेत ते सुद्धा पासष्टपर्यंत पर्यंत अर्ज करू शकतात आणि सम म्हणजे जे रिन्युमरेशन जे आहे ते जी डी एम ओसाठी पंच्याहत्तर हजार स्पेशलिस्टसाठी पंच्याण्णव हजार सुपर स्पेशलिस्टसाठी एक लाख पंधरा हजार रुपये सेकंड पोस्ट आहे नर्सिंग सुप्रिटेंडंट म्हणजे स्टाफ नर्स एकूण किती जागा आहेत मित्रांनो बघा एकूण टोटल चाळीस जागा आहेत क्वालिफिकेशन काय लागेल जी एन एम किंवा बी एस सी किंवा एम एस सी नर्सिंग रजिस्टर्ड ॲज अ नर्स अँड मिडवाईफ म्हणजे तुमचा जो मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा रजिस्टर्ड नंबर आहे तो यावा द्यावाच लागेल आणि एज लिमिट किती आहे वीस ते चाळीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता बघा रिन्युमरेशन किती असेल चौवेचाळीस हजार नऊशे रुपये पर प्लस ॲडमिजिबल अलाउन्सेस तर बघा मित्रांनो आता पुढचा मुद्दा बघूया वयोमर्यादा किती लागेल बघा सर्वात पहिल्या पदासाठी आपण बघितलं की त्रेपन्न किंवा पासष्ट वर्षापर्यंत दुसऱ्या पदासाठी जे नर्सिंग सुप्रिंटेंडेंट आहे त्याला वीस ते चाळीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म ज्या कुणी नर्स आहेत त्या भरू शकतात नोकरीचं ठिकाण कोणतं असेल कोलकाता फी याला कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही म्हणजे फी काय न लाय बघा अटी व शर्ती काय असतील तुम्हाला तीन महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉईन करून घेतल्या जाईल म्हणजे ही जी भरती आहे ती परमनंट भरती नसून ती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंत्राटी स्वरूपाची भरती आहे तुम्हाला पहिले तीन महिन्यासाठी या भरतीवर जॉईन करून घेतल्या जाईल तुम्हाला तुमचा अर्ज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर पंचवीस ते एकतीस मे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन स्वरूपात अपलोड करावा लागेल मी या भारतीय रेल्वेची साईट डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तर त्याच्यावर तुम्हाला पंचवीस ते एकतीस मे दोन हजार वीसपर्यंत ऑनलाईन स्वरूपात हा अर्ज जो आहे तो अपलोड करावा लागेल मुलाखती दोन जून दोन हजार वीसला व्हॉट्सअप किंवा टेलिफोनद्वारा घेतली जाईल हे महत्त्वाचं आहे मित्रांनो मुलाखत कशी होणार आहे तर व्हॉट्सअप किंवा टेलिफोनद्वारा घेतली जाईल कधी तर ती होणार आहे दोन जून दोन हजार वीसला चला पुढचा मुद्दा बघूया अर्ज तुम्हाला कुठे करावा लागेल बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईस्टर्न रेल्वे डॉट इंडियन रेल्वेज डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा ऑनलाइन अर्ज पाठवावा लागेल तुम्ही याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे फाईट कोरोना डॉट हावरा ॲट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचे स्कॅन कागदपत्रे पाठवावे लागतील म्हणजे तुमचं पदवी प्रमाणपत्र अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र हे जे स्वरूपाचे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला स्कॅन करून या ईमेल आय डीवर पाठवावे लागतील तर बघूया कुठ कुठले कागदपत्रे लागतील अनुभव प्रमाणपत्र असल्यास द्यावे जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असल्यास ते तुम्हाला द्यावं लागेल पदवीचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागेल अर्जाचा नमुना बघून घ्या बघा ऍप्लिकेशन फॉर सिलेक्शन ऑफ सी एम पी स्टाफ नर्स इन ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हावरा बघा इथं तुम्हाला नेम फादर हसबेंड ॲड्रेस परमनंट प्रेझेंट मोबाईल नंबर ईमेल आय डेट ऑफ बर्थ लिहावं लागेल नॅशनलिटी कोणती इंडियन ते लिहावं लागेल कम्युनिटी लिहावी लागेल एसटीए की ओबीसीए एस सी एडमिक क्वालिफिकेशन तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव कुठून तुम्ही पासआउट झाले आहे ते लिहावं लागेल तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी लागेल एम सी आय नर्सिंग रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागेल आणि डिक्लेरेशन बघून घ्या मित्रांनो हे अशा प्रकारचं डिक्लरेशन तुम्हाला द्यावं लागेल हा अर्जाचा नमुना जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता प्लेस डेट तुमची सिग्नेचर बघा हा जो एम सी ए किंवा नर्सिंग रजिस्ट्रेशन नंबर आहे तो महत्त्वाचा आहे या अर्जात तुम्हाला तो फिलअप करावाच लागेल तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ला ला करा, करा, करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरूच नका आणि तुमचे जेवढेसुद्धा मित्र असतील जेसुद्धा या भरतीसाठी अप्लाई ठरत असतील त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की पाठवा सो दॅट त्यांनासुद्धा या हॅल्पीबद्दल हेल्प होईल तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू